कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून जागतिक आरोग्य संघटनेनं COVID-19 ही जागतिक महामारी म्हणून घोषित केली आहे. कोरोना विषाणूचा पनवेल महापालिका हद्दीतही वेगानं प्रसार सुरू असून कामोठ्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 100 पार केली आहे. तसेच पनवेल महापालिकेनं कामोठे येथील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कामोठे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करून संपूर्ण कामोठे सील केलेलं आहे. कामोठे येथील सेक्टर 34 देखील अनेक संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच सेक्टर 34 दोन रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजीच आहे. यामुळे कामोठेसह सेक्टर 34 भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या आजारावर अजूनही खात्रीशीर औषध उपलब्ध नसल्यानं प्रतिबंध हाच एक उपाय आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालय यांनी घोषित केलेले आर्सेनिक अल्बम 30 हे होमोपॅथिक औषध रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे सेक्टर 34 नागरिकांकडून या औषधांची वारंवार मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर हेमंत पाटील आणि होमोपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉक्टर अनिल पराडकर यांनी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं कामोठे सेक्टर 34 शुभ शागुन सोसायटी, यश उदय सोसायटी आणि श्री गणेश कृपा सोसायटी या 3 सोसायटींमधील नागरिकांना मोफत वितरण करून नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी औषध घेण्याची पद्धती आणि पाळावायचे पथ्य याबाबत सोसायटीतील रहिवाशांना मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर रुक्साना, डॉक्टर स्वाती माने, डॉक्टर अरुण लखोले, भाजपा कार्यकर्ते संजय पाटील, शेखर जगताप, राजेश धनावडे, लक्ष्मण चिखले उपस्थित होते. उर्वरित रहिवासी सोसायट्यांना देखील लवकरच या औषधांचं वितरण केलं जाईल असं डॉक्टर हेमंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच या संदर्भात नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. माझा वार्ड माझी जबाबदारी या हेतून आज कामोठे सेक्टर 34 आणि 35 मी स्वतः डॉक्टर अरुणकुमार भगत नगरसेवक माझे सर्व सहकारी कामोठा होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन आणि SHF यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक बिल्डिंगमध्ये मोफत आर्सेनिक अल्बम 30 या औषधाचं वाटपच आम्ही सुरू केलेलं आहे. या सर्वांसाठी आमचे प्रेरणास्थान भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये रोज आम्ही जी निराधार लोक आहेत किंवा परप्रांतीय लोक आहेत त्यांना भोजनाची व्यवस्था किमान 500 ते 700 लोकांना रोज आम्ही सुषमा पाटील विद्यालयामध्ये घालत असतो. आणि त्याचाच दुसरा भाग म्हणून आम्ही मोफत आर्सेनिक अल्बम या औषधाचं वाटप करण्याचं ठरवलेलं आहे. त्याची सुरुवात सेक्टर 34 आणि 35 केलेली आहे. या उपक्रमासाठी सर्वात मोठी साथ असेल तर कामोठे डॉक्टर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनची मला उत्कृष्ट साथ लाभली आणि त्यांच्या सहकार्यानेच हे मी काम पूर्ण करू शकलो. त्यामुळे मी प्रथमतः त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.